हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, कशी आहे तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार. आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप स्पेशल आहे, जी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे आणि माझ्यासाठी तर खूपच फायदेशीर ठरलेलं आहे. कारण मी काही ट्रिक्सचा वापर केलेला आहे, जो की मला त्या ट्रिक्स खूप फायदेत पडते आणि मला खूप जास्त दिवस पण माझा किराणा टिकतो. आणि अशाच काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे की तुम्हाला पण खूप आवडतील. आय होप, मला तर कन्फर्म माहिती आहे की तुम्हाला आवडतील. तर त्यासाठी तुम्हाला माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल, न स्किप करता, जेणेकरून माझे सर्व तुम्हाला टिप्स माहिती पडतील. आत्ता मी घेतलेलं आहे हिंग, आता मी असे सामान ठेवलेलं आहे आणि मी चेक करत राहते की हे सामान व्यवस्थित आलेलं आहे की नाही, मी कुठलं सामान मिस केलं का वगैरे वगैरे. खूप साऱ्या गोष्टी आहेत जे मी आता चेक करत राहणार, म्हणजे माझे मिस्टर चेक करतील. आणि मी खूप सारे दाढी वगैरे घेतलेले आहेत. आजच्या सर्व किराण्यामध्ये सर्वात बेस्ट म्हणजे मी 2 किलो दाळ घेतली, जी की मला 4 महिने इझिली जाते. आणि हे तेजपान आहे, तेजपान मला 20 रुपयामध्ये खूप मिळालं. आणि मी जे किराणा करते तो एक मॉल आहे तिथून, तर मला लिस्ट बनवण्याची गरज पडत नाही. मी आता सोयाबीन वडी घेतली, नंतर मग आत्ता घेत आहे मी डाळ. डाळीला हात लावलेला आहे तर आत्ता मी घेणार आहे मूग डाळ, जे की मी मागच्या माझ्या किराण्यामध्ये मी 1 किलो आणलेली होती, तर त्याचा 1/2 किलो राहिलेली आहे. तर मग म्हटलं चला 1/2 किलो घेऊन घेऊ, एक एक्स्ट्रा असू द्यायची घरात. आणि मी हा किराणा जेम ते 2000 केलेला आहे, जास्त महाग किराणा केलेला नाही आहे आणि खूप म्हणजे फायदेशीर ठरते. आता मी पापडचं पॉकेट घेतलेलं आहे आणि बिर्याणी मसाला, उडद डाळ, असं सर्व किराणा मी तुमच्यासोबत. आणखी काळी उडद डाळ छिलके वगैरे आहेत त्याला, असे मी सर्व घेऊन ठेवते. आणि आजच्या किराणामधले बेस्ट जो आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आत्ता मी घेतलेलं आहे खारीचं पॉकेट, जे की माझ्या मुलीला आवडते म्हणून घेऊन घेते. आणि मी टाईटचे 5 काय ऑफरमध्ये होतं, तर मग टाईट घेतलं, फिनाईल घेतलं, असे खूप सारे. आणि मेन म्हणजे आजचा जो मेन दुसरा पण एक चांगला पॉईंट ऑफ व्ह्यू मिळालेला आहे, ते म्हणजे जॅम. आणि आत्ता मी घेतलेलं आहे गार्लिक पेस्ट आणि धना पावडर. धना पावडर ऑलरेडी होतं माझ्याकडे, पण मी म्हटलं चला एक्स्ट्रा असू द्या घरामध्ये, तर मी धना पावडर घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेले आहे आणि छोले घेतलेले आहे, त्याला काय म्हणतात काबुली चणे. अशा प्रकारे मी माझा किराणा मस्तपैकी भरते. आणि मला हा किराणा जेमतेम 6 महिन्यापर्यंत पण जातो, फक्त जो खाऊचा प्रकार आहे तो जात नाही. आता मी बिस्किटांचं घेतलेलं आहे, अवनीला खूप बिस्किट लागतात, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल. एक सुटे घेतलेली आहे किचन साफ करायला आणि ए बोनविटा, ते तर माझ्याकडे ऑलरेडी खूप सारे होते म्हणून म्हटलं नाही एक एक्स्ट्रामध्ये. वटाणे कधी पण सांग एक पाव आत्ता मी. आणि वटाणे तर मला लागतातच दर महिन्याला, कारण मला आवडतात. उडद डाळ घेतलेली आहे बिना फोत्राची आणि मूग डाळ घेतलेली, अशा खूप साऱ्या डाळ होत्या जे की मला लागतात. इलायची वगैरे, ते तुम्हाला माहिती आहे इम्पॉर्टंट राहतेच इलायची वगैरे. तर मी मागच्या किराणामध्ये पण खूप सारं सामान भरलेलं होतं म्हणून या महिन्यामध्ये थोडं अवॉइड केलेलं आहे, जे की मागच्या महिन्यामध्ये तेल घेतलं होतं. आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, मूग वगैरे ते पण मी घेतलेलं म्हणून थोडं कमी घेऊन आली होती, कारण या महिन्यात मला थोडा वेगळा बाजार करायचा होता. आणि आत्ता एक बेसन पीठ, गुलाबजामुनचं पॉकेट, गुलाबजामुन मला आवडतात तर घेऊन घेतलेलं होतं. आणि बिस्किट वगैरे हे सर्व लागतात, तर मग ते पण घेतलं. आणि खरं सांगायचं म्हणजे मी जे किराणा करते तर तो मॉलमध्ये करते, पोहे पण आहेत आणि सर्व मी
लिहून घेते, कारण मी ज्यावेळेस किराणा घ्यायला जाते त्यावेळेस मी आधी काही बनवत नाही, कारण मी मॉलमध्ये गेल्यानंतर मला प्रत्येक गोष्ट माझ्या डोळ्यासमोर दिसते, तर त्या गोष्टीचा खूप फायदा होतो मला। तर मला जी पण गोष्टी दिसली मी पटकन ते माझ्या बॅगमध्ये टाकते, आणि मुखवास जे की बडीशोप वगैरे असं घेतलेलं आहे, आणि सर्व वन बाय टिक करणं चालू आहे। कारण म्हणजे खूपदा असं झालेलं आहे की सामान आम्ही घेतलेला होता पण तो काही वस्तू नाही मिळाल्या होत्या। आता सोया सॉस, ते स्टार काय तो मसाल्यामधले प्रकार आहेत ते पण घेतलं होतं। असे छोट्या छोट्या गोष्टी आम्ही भरून ठेवल्या की मग मला खरं सांगायचं म्हणजे तर मला 6 महिने किराणा बघण्याची गरज नाही, पण मी दर महिन्याला काहीतरी एक गोष्ट घेते मोठी जी मग मला फायदेशीर ठरते। हे जॅमचं पॉकेट घेतलं होतं तर बाय वन गेट वनवर ऑफर चालू होती, तर तसं टाईप घेतलेलं होतं पण असं काही होत नाही, पण मला स्वस्तात पडलं होतं। मग मी साबणचे पण चार की पाच असे डायरेक्ट हे वन बाय वन गेट वन असं फ्री राहते ते घेऊन घेते। असेच मी मॉल म्हणजे तिथे गेल्यानंतर मला खरंच खूप स्वस्त आणि इझी मला कप घ्यायची होती। बघा कप घेतले मी सेलोची, खूप छान कप असे आहेत, आणि मी मला खरंच सांगण्याची इच्छा होती की तुम्ही पण सेलोची कप यूज करा, दिसायला पण खूप छान आणि क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे त्याची। आणि चहाचा मसाला, दीदीसाठी एक ब्रश घ्यायचा होता, खूप दिवस झाले होते तिला ब्रश नव्हता, ब्रशने ते दात घासत नाही ती, पण तरी तिच्या खुशीसाठी एक ब्रश घेऊन घेतला। आणि मॉर्टीन लिक्विड जे की खूप इम्पॉर्टंट आहे, खूप आता मच्छरांचे दिवस चालू झालेले आहेत, आणि चवड्या घेतलेल्या होत्या अशा प्रकारे। आणि या किराणामध्ये सर्वात बेस्ट जे आहे, मला 250 रुपयामध्ये 5 किलो निर्मा पडला, जो की मला आता तो 6 महिने जाणार, मला 6 महिने बघण्याची गरज नाही आहे। हाच एक मोठा फायदा झाला की मी अशा काहीतरी गोष्ट घेऊन घेते की ज्या गोष्ट घेतल्यानंतर मला 6 महिने बघण्याची गरज नाही पडत। तर अशा प्रकारे मी माझा किराणा करते। आणि खरं सांगायचं म्हणजे तुम्ही कुठल्या छोट्या किराणा दुकानात जातात तर आपली उधारी वगैरे राहते, तर मग ती उधारी कधी संपतच नाही। आणि अशा जर आपल्याकडे 1000 रुपये जरी असतील आणि एखादा छान मॉल असेल तर तिथे ऑफर चालू राहतात, मग त्यामुळे आपला फायदा होऊन जातो। तर मी असंच करते आणि अशा ठिकाणी जाते की जिथे काहीतरी ऑफर राहतील, तर हा किराणा करायला पण मजा येते। एक मी पायपुसणी घेतलेली होती जी की मला 25 रुपयाला पडली, असं खूप छान असं शॉपिंग कर। अशा प्रकारे मी माझा किराणा भरलेला आहे आणि खूप छान असा किराणा भरलेला आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।